नमस्कार मंडळी, मी सुषमा आज पुन्हा एकदा तुमचं या चॅनलमध्ये स्वागत करते आहे. मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये एक असा शब्द आहे की ज्याच्यामुळे आपली खूप सारी प्रगती होणार आहे. हा एकच शब्द आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो मंडळी. हा शब्द आपल्याला आयुष्याच्या उंचीवर घेऊन जातो. हा शब्द आपल्या आयुष्यात आपली प्रगती करतो. हाच शब्द आपल्याला आपली भेड चेपण्यासाठी मदत करतो. हाच शब्द आपल्याला आपल्यातला आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करतो. हाच शब्द आपल्या स्वतःसाठी आपल्याला कसा वेळ द्यायचा हे शिकवतो. हाच शब्द आपल्याला कोणी जबरदस्ती करत असेल तर ती कशी टाळायची हे शिकवतो. हाच शब्द आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो. मंडळी, आपल्याला आपल्या व्यस्त जीवनामध्ये बराचसा वेळ मिळत नाही. आपल्या स्वतःसाठी आपण वेळ काढू शकत नाही, आपल्या मुलांसाठी वेळ काढू शकत नाही, आपल्या कुटुंबासाठी वेळ देऊ शकत नाही. ही आपली नित्याचीच बाब असते. पण ह्या सगळ्यातनं आपण वेळ काढायचा असेल, आता इतके सारे प्रोग्राम्स असतात, त्या प्रोग्राम्समधनं आपण आपल्या स्वतःला वेळ देणं हे खूप गरजेचं असतं. आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ देणंही खूप गरजेचं असतं. मुलांसाठी ते फार आवश्यक असतं. पण मंडळी, तुम्ही एवढा हा एक जर शब्द शिकलात तर त्या एका शब्दामुळे खूप फायदा होणार आहे. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही हा शब्द बोलायला शिकत नाही, जसं की आई मुलाला शिकवते ना, अ आई अ ब कड हे जसं शिकवते लहानपणी, तसं हा शब्द मोठेपणी आपण शिकायला पाहिजे. तो लहानपणापासूनच त्याची आपण प्रगती करत गेली पाहिजे. तो शब्द लहानपणापासूनच आपल्या मनावर कोणीतरी कोरला पाहिजे. तर हा शब्द शिकणं खूप महत्त्वाचं आहे. हा शब्द शिकलात तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला उंची गाठता येईल, एक पातळी गाठता येईल. आणि तो शब्द आहे ना. नाही. जोपर्यंत तुम्ही नाही म्हणायला शिकत नाही तोपर्यंत तुमच्या स्वभावामध्ये एक स्वतःचा आत्मविश्वास निर्माण होणारच नाही. जोपर्यंत तुम्ही नाही म्हणत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात करतात, तुम्हाला गृहीत धरतात. तुम्ही जोपर्यंत नाही म्हणत नाही तोपर्यंत लोकांना तुमच्याकडनं अपेक्षाच अपेक्षा असतात. जोपर्यंत तुम्ही एखाद्याला प्रोटेस्ट करत नाही तोपर्यंत ती लोकं तुमच्याकडनं तुम्हाला जेवढं तुमच्याकडनं घेता येईल तेवढं तुम्हाला ओरबाळून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच हा नाही हा शब्द आपण बोललं पाहिजे. खूपदा आपल्या या भिडस स्वभावामुळे आपली भीड चेपली जात नाही आणि म्हणूनच ह्या स्वभावामुळे आपण अनेकदा बळी पडतो अनेक गोष्टींचे. जसं की आता एखाद्याला सिगरेट सांगितली आहे प्यायला, माहिती आहे सिगरेट पिलं की त्रास होतो, आरोग्याला हानिकारक आहे. त्यांनी म्हटलं पाहिजे की नाही मी सिगरेट पिणार नाही आहे. त्यांनी एकदा नाही म्हटलं की त्याला परत विचारले जाणारच नाही की सिगरेट पितोस का. किंवा एखादी ड्रिंक्स घ्यायची आहे, माहिती हानिकारक आहे, नाही आवडत आहे मला, नाही घ्यायचं आहे ड्रिंक. मग समोरच्यानी म्हटलं पण मी नाही कसं म्हणू, म्हणून मग मी ते घ्यायचं, मग ती सवय लागते. त्याच्यापेक्षा नाही हा शब्द जर आपण शिकलो तर मला असं वाटतं की ह्या शब्दाने खूप चांगले फायदे होऊ शकतात. आता नाही म्हणायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर मंडळी नाही म्हणणं हे तुम्हाला तीन प्रकारे करता येईल. ह्या तीन प्रकारे तुम्ही नाही म्हणू शकता. पहिलं म्हणजे तुम्ही त्यांना सांगू शकता की नाही मला हे आत्ता जमणार नाही. दुसरं तुम्ही त्यांना सांगू शकता की नाही मी माझं काम झाल्यानंतर मला वेळ मिळाला तर मग मी नंतर हे करेन. ही दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत अशी आहे की मला हे जमणारच नाही, मी हे करणार नाही, मला करायचंच नाही आहे. ह्या ज्या तीन पद्धती आहेत ह्या जर तुम्ही पाळल्या आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही त्यांना सांगितलं की नाही, तर तुम्हाला कोणीच पुन्हा कुठल्याच गोष्टीची जबरदस्ती करणार नाही. तुम्ही नाही म्हणायला शिकलं पाहिजे. बाहेर निघालो आहे, सिनेमाला निघालो आहे, फिरायला निघालो आहे, आपण आपल्या कुटुंबासाठी निघालो आहे, कुटुंबासाठी आपण आपला वेळ खर्च करणार आहोत. तशीच तातडीची गरज नसेल किंवा तेवढंच अर्जंट नसेल आणि कोणी आपल्या शेजारी आलं आणि आपण जर त्याच्याशी नाही म्हणू शकलो नाही त्या व्यक्तीला, तर आपल्याला आपली एन्जॉयमेंट करताच येणार नाही. आणि म्हणूनच हा एक छोटासा नाही हा शब्द शिकणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी नाही म्हणायला शिका. पण आत्ता नाही कशी म्हणू तुला असं न म्हणता ह्यापुढे मी करू शकत नाही हे म्हणायला शिकायचं. आणि मला माझा व्हिडिओ आवडला आहे तुम्हाला असं मी गृहीत धरते, ह्याच्यासाठी गृहीत धरते कारण की इथे तुम्ही ना म्हणणार नाही, तुम्ही ना म्हणू पण नका. फक्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. मला ना म्हणायचं नाही. तर नमस्कार, धन्यवाद, पुन्हा भेटूया.